छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कार्यक्रम स्थळासमोर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. सत्तारांनी अनेकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला. तर कार्यक्रम स्थळासमोर मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवले गेले. सिल्लोडमध्ये 3 ठिकाणी काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार घडलाय. सत्तार यांनी अनेकांच्या जमिनी हडपला असल्याचा आरोप करत हे काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. कृष्णा, दृश्यांमध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांना 3 ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत. काय त्यांच्या मागण्या आहेत आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलं? सुरुवातीला कारखान्याच्या जवळ जे काळे झेंडे दाखवण्यात आले ते मराठा कार्यकर्ते होते आणि मराठा आरक्षणासाठी हे काळे झेंडे दाखवण्यात आले. त्या मागणीसाठी हे काळे झेंडे दाखवण्यात आले. सिल्लोड शहरामध्ये 2 ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. एक ठिकाणी मुख्यमंत्री गो बॅक म्हणून या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली, तर दुसरीकडे जमिनी या ठिकाणी सत्तार यांनी हडपल्याचं म्हणत काही लोकांनी इमारतीवरून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आणि न्याय द्या अशा प्रकारची मागणी त्या लोकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. खर तर यातलेच काही लोकांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं होतं की या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय, ते ठिकाणी जे आहे ते देखील जमीन बाळगित आहे आणि मुख्यमंत्र्यांनी येऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती. मात्र मुख्यमंत्री हे कार्यक्रमाला पोहोचले आहेत आणि आता कार्यक्रम सुरू देखील झालाय. मात्र मुख्यमंत्र्यांच्या एकूण आजच्या दौऱ्यामध्ये 3 ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले, त्याचं कारण मराठा आरक्षण आणि जमिनी हडपण्याचं होतं. नक्कीच, धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मात्र आज त्या ठिकाणी मुख्यमंत्री काही या विषयावरती बोलतात का याकडे देखील लक्ष आपलं असणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.